मीडिया भाई देता था घर को देवेंद्र जी ए रोल है का कोराडीच्या या ऐतिहासिक मंदिरामध्ये श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी आज राम जन्मस्थानावर रामललांच्या आगमनाच्या निमित्ताने 6000 किलो हलवा प्रसाद तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलंय. जगातली सगळ्यात मोठी कढई त्याकरता तयार करण्यात आली आहे. हनुमान कढई ही हनुमान कढाई आहे आणि 6000 किलो जरी दावा केला असला तरी त्याच्यामध्ये मटेरियलच 7000 किलो चाललेला आहे. त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारचा हलवा तयार होणार आहे आणि इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढाई अयोध्येला जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये देखील एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रसाद तयार करण्याचा होणार आहे. मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे रामभक्तांचा हा जो उत्साह आहे हा अतिशय महत्वाचा आहे. देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आम्ही सगळे वाट पाहतो आहोत की कधी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल आणि प्रधानमंत्रीजी पोहोचतील आणि तो कार्यक्रम संपन्न होईल. पण आपल्या सगळ्यांना माझं निमंत्रण आहे की दुपारपर्यंत हलवा तयार होणार आहे, मी पण खायला मागवणार आहे आणि तुम्ही पण जरूर प्रसाद खावा. आज तुमच्यासाठी हा किती महत्वाचा दिवस असणार? माझ्याकरता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला, ज्या क्षणाकरता 20 वर्षी जेलमध्ये गेलो, ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं, ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला, असा क्षण याची देही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे. कामसेवक म्हणून काय भावना ज्या दिवशी बाबरी पडली होती आणि आज ते राम मंदिर पूर्ण होत आहे काय वाटतं? बघा, आमचा नारा होता राम लला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे